वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, एसबीआय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ईसीजी व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना। अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेला फलटण पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आता रेल्वे मंत्रालयाच्या वतीने पूर्ण करण्यात येणार आहे। याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। 105 किलोमीटरच्या या मार्गासाठी राज्य शासनाकडून 921 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत। फलटण पंढरपूर नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे। मात्र मागील अनेक वर्षांपासून या मार्गाबाबत नेहमीच चर्चा सुरू आहे। त्यातच लोणंद फलटण रेल्वे मार्ग तयार होऊन त्यावरून रेल्वेही धावली, पण पंढरपूर मार्गाबाबत उदासीनता दिसून आली। आता मात्र फलटण पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। या प्रयत्नातूनच मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत काही निर्णय घेण्यात आले, कारण या मार्गासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने महारेल 1842 कोटी खर्चाचा अहवाल तयार केला आहे। यात राज्याचा सहभाग 921 कोटींचा आहे। हा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे, पण हा रेल्वे मार्ग आता महारेल्वेची रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे आता या रेल्वे मार्गाला गती येणार आहे। मात्र मागील अनेक दिवसांपासून फलटण पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी वारंवार मोहिते पाटील घराण्याने प्रयत्न केले आहेत। तसेच मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये सोशल मीडिया पॉलिटिक वॉर दिसून येतोय, त्याच पद्धतीने आता खासदार निंबाळकर यांनी फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचे श्रेय घेण्यास सुरुवात केली असल्याने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आठवणीला उजाळा देत त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून फलटण पंढरपूर रेल्वे मार्गावरून राज्य आणि केंद्र सरकार यांचे आभार मानले आहेत। तर पाहूया काय आहे मोहिते पाटील यांची फेसबुक पोस्ट। फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाला दृष्टीपथात आला असून मागील काही वर्षांपासून आपण या रेल्वे मार्गाच्या कामासाठी करत असलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे। भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भक्तांना, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदेशीर असणारा हा रेल्वे मार्ग आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आसन यांनी स्वतः या कामी लक्ष घातले आणि आपल्या या कामाने वेग घेतला। फलटण ते पंढरपूर हा 105 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आता रेल्वे मंत्रालयामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे। आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता। मी तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयलजी यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी पत्र देऊन मागणी केली होती। आज राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा रेल्वे मार्ग रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे। याचा मनस्वी आनंद आहे, लवकरच हे काम पूर्ण होईल अशी खात्री आहे। केंद्र आणि राज्य सरकारचे आभार। त्यामुळे पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे दिसत आहे। सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट। चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।